शुक्रवारी शेअर बाजारात तेजी. SP 500 सलग चौथ्या महिन्यात फेडचा आवडता महागाई निर्देशक जुलीमध्ये 0.2 वाढला. अपेक्षित स्टॉक उन्मादकांमधून रोख काढून टाकल्याने भारताची वाढ धोक्यात आहे. सेन्सेक्स भारतीय बँक ठेवींच्या तेजीमुळे म्युच्युअल फंडांमध्ये पैसे ओतत आहेत. कंपन्यांना गुंतवणुकीसाठी सर्वात स्वस्त मार्ग प्रदान करा. भारताचा GDP वाढीचा दर एप्रिल जून मध्ये 15 महिन्यांच्या नीचांकी 6.7% वर घसरला आहे. संपूर्ण वर्षासाठी 6.5-7% अंदाज अजूनही वास्तववादी आहे. सरकार म्हणते ला नवरत्न बनवले जाईल. नवरत्न दर्जा संस्थांना अधिक आर्थिक स्वायत्तता प्रदान करते. 2030 पर्यंत EVs मधून 30% प्रवासी वाहने आणण्याचे टाटाचे उद्दिष्ट आहे. रिलायन्स रिटेलने च्या शेवटच्या तिमाहीत 3.06 लाख कोटी रुपयांचे उत्पन्न जाहीर केले आहे. कमाई आणि छोट्या शहरांमधील विस्तारावर धोरणात्मक लक्ष केंद्रित केले आहे, जिथे ते सर्वात मोठ्या आणि वेगाने वाढणाऱ्या रिटेलरपैकी एक म्हणून उदयास आले आहे. रिलायन्स पुढील 3-4 वर्षात आपला व्यवसाय दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे, असे तिच्या संचालक ईशा अंबानी यांनी AGM मध्ये सांगितले. टाटा स्टील, टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लिमिटेड आणि तिची पूर्ण मालकी असलेली उपकंपनी TP परिवार यू लिमिटेड सोबत शेअर खरेदी आणि शेअर होल्डर्स करार मध्ये 26% इक्विटी स्टेक मिळवण्यासाठी आणि धारण करण्यासाठी आणि त्यावर JSW स्टील लिमिटेड प्रस्तावित फंड गुंतवणुकीची सूचना देत आहे. गोल्डन यू एनर्जी रिसोर्सेस आणि M रिसोर्सेसच्या मालकीच्या कंपनीला लिमिटेड द्वारे मेटलर्जिकल कोळसा पूर्ण झाला आहे. NLC इंडिया बोर्डाने 2000 MW क्षमतेचे अक्षय ऊर्जा प्रकल्प विकसित करण्यासाठी राजस्थान स्टेट पॉवर जनरेशन कॉर्पोरेशनसह संयुक्त उपक्रमाला मान्यता दिली. नटको फार्माने फुफ्फुसाच्या कर्करोगावर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या टॅब्रेक्टा 150 mg बेस आणि 200 mg बेस टॅब्लेटच्या जेनेरिक आवृत्तीसाठी US अन्न आणि औषध प्रशासनाकडे संक्षिप्त नवीन औषध अर्ज सादर केला. महिंद्रा अड महिंद्रा आणि स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया फोक्सवॅगन ग्रुपच्या संपूर्ण मालकीची भारतातील उपकंपनी भविष्यातील उत्पादन विकासासाठी खर्च तंत्रज्ञान आणि वाहन प्लॅटफॉर्म सामायिक करण्यासाठी 5050 संयुक्त उपक्रम तयार करण्याच्या प्रगत टप्प्यात आहे.